हाय फ्रेंड्स पोलीस भरतीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो पोलीस भरतीविषयी आणखीन एक नवीन अपडेट आलेले आहे त्याच अपडेटविषयी आपण या व्हिडिओमध्ये आज संपूर्ण माहिती पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करून घंटीच्या बेलायकनलाही प्रेस करा जेणेकरून पोलीस भरतीविषयी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल पोलिसांच्या रिक्त जागांचा तपशील शासनाने मागविलेला तर मित्रांनो बघू शकता पोलिसांच्या ज्या रिक्त जागांचा तपशील आहे तो शासनाने मागविलेला आहे लवकरच भरती प्रक्रिया होणार आहे जागांबाबत उत्सुकता आहे अहवाल अंतिम टप्प्यात आलेला आहे तर बघा सांगली तर एक न्यूज आलेली आहे मित्रांनो लोकमत न्यूज नेटवर्क तुम्ही बघू शकता तर ही सत्तावीस तारखेची अपडेट आहे तर मी तुम्हाला आता याच्याविषयी माहिती देतो तर कोरोनाचा वाढता संसर्ग आणि त्यामुळे निर्माण होणारा पोलिसांवरील तणाव यात वाढत वाढच होत आहे या, वाड़त, या पार्श्वभूमीवर रिक्त असलेल्या पोलिसांच्या जागा भरण्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे त्यानुसार जिल्हा पोलिस दलातील रिक्त जागांचा तपशील मागवण्यात आला आहे अहवालाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून नेमक्या किती जागांसाठी जिल्ह्यात भरती होणार याबाबत उत्सुकता आहे राज्य शासनाने गेल्या आठवड्यात साडेबारा हजार जागांसाठी पोलीस भरतीची घोषणा केली होती तेव्हापासून पोलीस दलात जाण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुणांत उत्स उत्साहाचे वातावरण होते कोरोना कालावधीत सरावाला दिलेला विराम पूर्ण करत पुन्हा एकदा सर्वांची तयारी सुरू केली होती या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवरूनही भरती प्रक्रियेचे नियोजन करण्यात येत आहे भरती प्रक्रिया ही स्थानिक पातळीवर राबविण्यात येत असली तरी रिक्त जागा पदांसाठीची मंजुरी व अन्य कारणांसाठी परिक्षेत्र कार्यालयाकडून माहिती माहिती मागवण्यात आली आहे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढ वाढण्या अगोदरच जिल्ह्यात एकशे बावन्न जागांसाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार होती परंतु कोरोना संसर्ग व त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे भरती थांबवण्यात आली होती मित्रांनो एकशे बावन्न जागांसाठी भरती होणार होती परंतु ती कोरोनामुळे झालेली नाही तर एकशे बावन्न जागांसाठी ही भरती होणार होती तर एक अपडेट आलेली आहे परंतु आता साडेबारा हजार पदे हे मंजूर झालेले आहेत आणि साडे साडेबारा हजार पदांवरच आता ही भरती होणार आहे पोलीस भरती दोन हजार वीसची तर सध्या जिल्ह्यातील दोनशे तीसहून अधिक पोलीस अधिकारी कर्मचारी कोरोनाबाधित असून यातील एकशे दहा जणांनी कोरोनावर मात केली आहे तरी शंभराहून अधिक कर्मचारी कोरोनामुळे त्रस्त आहेत यामुळे बंदोबस्तीवरील वा ताण वाढत आहे जिल्हा पोलीस दलातील रिक्त जागांचा तपशिला तपशिलाचा अहवाल पुढील आठवड्यात तयार होणार आहे या पार्श्वभूमीवर नेमक्या किती जागांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे याबाबत उत्सुकता आहे तर मित्रांनो एक महत्त्वाची अपडेट आहे की पोलिसांच्या रिक्त जागांचा तपशील शासनाने मागवलेला आहे तर लवकरच ही भरती प्रक्रिया राबवण्यात येईल मित्रांनो आणि जागांबद्दल ही उत्सुकता आता निर्माण होत आहे कारण रिक्त जागा आता निघत आहे तर अंतिम टप्प्यात अहवाल अंतिम टप्प्या टप्प्यात आलेला आहे आणि लवकरच पोलीस भरतीचा निर्णय होणार आहे आणि भरती लवकरच होणार आहे मित्रांनो जे ज्यांनी फॉर्म दोन हजार वीससाठी भरलेले नाहीत त्यांच्यासाठी ज्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये भरलेले आहेत त्यांचीही भरती याच भरतीमध्ये होणार आहे आणि ज्यांनी भरलेला नाही फॉर्म त्यांच्यासाठी मोका आहे दोन हजार वीस या भरतीसाठी फॉर्म भरण्याचा मित्रांनो काही अपडेट आली पोलीस भरतीविषयी तर मी तुम्हाला लगेच कळून देईल नक्कीच व्हिडिओचा फायदा तुम्हाला झाला असेल व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद मित्रांनो